नमस्कार, मी भाग्यश्री आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे मार्गशीर्ष गुरुवार 2022 कधीपासून चालू होणार आहे, किती गुरुवार आहेत, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही माझी विनंती. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासिनी महिला कुमारिका मनोभावे व्रत करतात, देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात, कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत धरलं जातं. या व्रताच्या दिवशी घटस्थापना करून शास्त्रोयुक्त पूजा केली जाते, तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. यंदा 2022 मार्गशीर्ष महिना 24 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे आणि योगायोग म्हणजे हा दिवस गुरुवार असल्यामुळे या महिन्याचा पहिला गुरुवार हा 24 नोव्हेंबरला आहे, तर या दिवशी व्रत सुरू करावे. तर आपण पाहू कोणत्या तारखेला कोणता गुरुवार येतो. पहिला मार्गशीर्ष गुरुवार 24 नोव्हेंबर, दुसरा मार्गशीर्ष गुरुवार 1 डिसेंबर, तिसरा मार्गशीर्ष गुरुवार 8 डिसेंबर, चौथा मार्गशीर्ष गुरुवार 15 डिसेंबर, पाचवा मार्गशीर्ष गुरुवार 22 डिसेंबर. यंदा मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार व्रत केले जातील. मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही, तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारापासून सुरू करावे व व्रताची सांगता मार्गशीर्ष महिन्याच्या मात्र शेवटच्या गुरुवारीच करावी. तरी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. आणि तसेच आपण आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार ही सिरीज करणार आहे, तर यापुढील व्हिडिओ असतील पूजेची मांडणी कशी असावी, पूजेची कथा कोणती आहे, ते सर्व मी पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला परत भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्व काळजी घ्या, नेहमी आनंदी रहा, हसत रहा आणि सुरक्षित रहा. धन्यवाद.